पिंपरी चिंचवडची मुख्य ओळख काय असं कोणाला विचारलं तर तो म्हणेल तिथं देशातील सर्वात श्रीमंत आणि आधुनिक अशी महानगरपालिका आहे. पण त्याच पिंपरी चिंचवडची अजून एक खास ओळख आहे आणि ती म्हणजे तिथं राहणारे एकमेकांच्या तोडीस तोड गोल्डन मॅन आमदार रमेश वांजळे यांच्यापासून ती प्रथा पडली. मग कुणाच्या गळ्यात 3-4 किलो सोन्याच्या चैनी तर कुणाच्या हातात सोन्याचं ब्रेसलेट, कुणाच्या गाडीला सोन्याचा मुलामा तर कुणाचा अख्खा शर्टच सोन्याचा, असे अजब गजब महारथी. त्यांची नावं पुढं तुम्हाला व्हिडिओत ऐकायला मिळतीलच. अशाच प्रकारे तब्बल 1,27,00,000 रुपयांचा आणि जवळपास 3.25 किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घालणारे दत्ताभाऊ फुगे मागच्या काही काळात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण पुढं तीच प्रसिद्धी त्यांच्यासाठी घातक ठरली. इतकी घातक की 2015 साली पुण्याच्या दिघीमध्ये त्यांची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली. नेमकं काय कारण होतं त्या हत्येचं, कुणाच्या डोळ्यात त्यांचं ते सोनेरी यश खुपत होतं, सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं या व्हिडिओत जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, लहानपणी आमची आजी म्हणायची, दुसऱ्याच्या तोंडनं हिसकावून घेतलेला घास कधीच आपल्या अंगी लागत नाही, मग तो घास अगदी सोन्याचा असला तरीही. अगदी तसाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवडच्या तमाम गोल्डन मॅनच्या बाबतीत पण वारंवार होताना लोकांना पाहायला मिळतोय. आता त्याची कारणं नेमकं काय असावीत हे समजणं इतकं नक्कीच तुम्ही लहान नसाल. असो, चला आपण मुख्य विषयाकडे वळूया. 2009 ते 2015 तो काळ. पिंपरी चिंचवडमध्ये जमिनीचे दर गगनाला भिडले होते. त्या काळात गुंटागुंटा जमिनीचे व्यवहार करून बऱ्याच जणांनी गडगंज पैसाही कमवला होता. त्या पैशाने गाड्या विकत घेऊन झाल्या, बंगले बांधून झाले, प्लॉट्स विकत घेऊन झाले, वेगवेगळे बिझनेस सुरू करून झाले, तरी त्या लोकांचा पैसा काही सरला नव्हता. मग आपली श्रीमंती अजून उठून दिसण्यासाठी काय करायचं, तर अंगावर किलोच्या किलो सोनं घालायचं असा प्रकार सुरू झाला. त्यातून एकमेकांना तोडीस तोड असे गोल्डन मॅन पुण्यात नावारूपाला आले. प्रत्येकाची आपापली अशी एक युनिक स्टाईल लोकांच्यात फेमस झाली. त्यामध्ये मनसेचे दमदार सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे, दत्ताभाऊ फुगे, सम्राटभाऊ मोजे यांसारख्या बऱ्याच जणांचा समावेश होता. सध्याच्या काळात वैभव बोराटे, सनी वाघचौरे अशी बरीच तरुण मंडळी देखील गोल्डन मॅन म्हणून फेमस आहेत. नेमकं त्याच दरम्यान फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडिया ॲपने भारतात क्रांती करायला सुरुवात केली होती. त्यामुळं पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत जवळपास सगळ्या पोरांच्या फोनमध्ये पुण्यातील गोल्डन मॅन लॉबीचे फोटो सेव्ह व्हायला लागले होते. प्रत्येकाला जिंदगी असावी तर गोल्डन मॅनसारखी अशी स्वप्न पडायला लागली होती. तशा काळातच दत्ताभाऊ फुगे यांच्या सोन्याच्या शर्टनं सबंध जगभरात रान उठून दिलं होतं. त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर तेजपाल रंका यांच्याकडून तो सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता. 4 बंदूकधारी व्यक्तींच्या कडेकोट सुरक्षेमध्ये तो शर्ट विणण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी 50 वर्ष जुना साचा वापरण्यात आला होता. 16 कारागीर 15 दिवस सातत्यानं ते काम करत होते. पुढे जेव्हा तो शर्ट दत्ताभाऊ फुगे यांनी परिधान केला तेव्हा सर्वात महागडा शर्ट घालण्याचा विक्रम त्यांच्या नावे गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आला होता. त्यावेळी जगभरातील माध्यमांनी त्यांची दखल घेतली होती. दत्ताभाऊ जेव्हा तो आपला सोन्याचा शर्ट घालून बाहेर फिरायचे तेव्हा जवळपास 20 बॉडीगार्ड्स त्यांना सुरक्षा द्यायचे. गोल्डन मॅन दत्ताभाऊ फुगे यांचा मुख्य व्यवसाय होता जमीन खरेदी विक्रीचा. त्याचसोबत ते वक्रतुंड चिटफंड नावाने एक चिटफंड संस्था देखील चालवायचे. त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका सीमाताई फुगे ह्या त्यांच्या चिटफंड व्यवसायात पार्टनर देखील होत्या. तर त्यांचा मुलगा शुभम हा आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करायचा. सगळं सुरळीत चालू होतं आणि मग तो दिवस उजाडला ज्या दिवशी संपूर्ण फुगे कुटुंबाच्या आनंदाला कायमचं ग्रहण लागलं. त्या रात्री जे घडलं त्याचा एकमेव साक्षीदार होता आणि तो म्हणजे खुद्द दत्ताभाऊ फुगे यांचा मुलगा शुभम. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार 16 जुलै 2016 रोजी रात्री 10:00 त्याला अतुल मोहिते नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने मित्राच्या वाढदिवसानिमित्त दत्ताभाऊंना दिघीला घेऊन यायला सांगितलं. वडिलांचा फोन बंद असल्यानं शुभमनं अतुलचा निरोप आईला दिला. आईने ती बातमी दत्ताभाऊंना दिली आणि नंतर दत्ताभाऊंनी शुभमशी संपर्क साधला आणि त्याला 8 चिकन बिर्याणी, 2 व्हेज बिर्याणी आणि सिगारेटची 2 पाकिटं घेऊन अतुल मोहितेकडे येण्यास सांगितलं.
दत्ताभाऊ शुभमच्या आधी दिघीच्या भारतमाता एरियात पोचले होते. त्यांच्या मागोमाग शुभम देखील सामान घेऊन दिघीला पोचला. मात्र तिथं पोचल्यावर त्याला धक्काच बसला, कारण तेव्हा अतुल मोहिते मोठ्या दगडानं दत्ताभाऊंच्या डोक्यावर वार करत होता. त्याच्या साथीला प्रमोद धोलपुरिया, विशाल परखे, बाळा वळके, बाबू वळके, सोनू पवार आणि अंकुश डांगळे असे आणखी 12 जण तिथं उपस्थित होते. तो सीन पाहून शुभमनं प्रसंगावधान दाखवत आपल्या गाडीतून न उतरताच आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर लागलीच त्यानं 100 नंबरवर फोन करून पोलिसांनाही सूचना दिली. मात्र त्या दरम्यान आरोपी आपलं काम व्यवस्थित उरकून पसार देखील झाले होते. पोलिसांनी मग घटनास्थळी येऊन दत्ता फुगेंचा मृतदेह पुढं पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पुढील तपासाला सुरुवात केली. पुढच्या पोलीस तपासात ज्या गोष्टी समोर आल्या त्यानं सबंध पुणे शहराची झोपच उडाली. त्याचं झालं असं की दत्ताभाऊंनी आपल्या वक्रतुंड चिटफंडमध्ये शेकडो जणांचे कोट्यावधी रुपये गुंतवले होते. शुभम फुगेच्या सांगण्यानुसार आरोपी विशाल परखे आणि बाळा वळके यांनी त्याच्या वडिलांकडून 1.5 लाखांचं कर्ज घेतलं होतं. तसंच अतुल मोहिते यांनी देखील 3 लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण बराच काळ लोटला तरी तिघांनी ती रक्कम दत्ताभाऊंना परत केली नव्हती. त्यामुळं दत्ताभाऊ बऱ्याच दिवसांपासून त्या तिघांकडे आपल्या पैशाची मागणी करत होते. भाऊंनी लावलेला सततचा पैशांचा तगादा तिघांनाही आवडला नव्हता. शुभमच्या सांगण्यानुसार तेव्हापासूनच त्यांनी दत्ताभाऊंच्या हत्येचा कट रचायला सुरुवात केली होती. पुढे त्या पैशांच्या वादातूनच मग आरोपींनी दत्ता फुगे यांची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासांती समोर आली. हत्येनंतर आरोपीपैकी एकाने दत्ताभाऊंच्या गळ्यातील 1 किलो वजनाची सोन्याची चेन आणि त्यांचा मोबाईल घेऊन पोबारा केला होता. पुढे शुभमने आरोपींची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी लगेचच 5 गुन्हेगारांना अटक केली होती. त्यामध्ये प्रमोद उर्फ कक्काल धोलपुरिया, प्रसन्ना उर्फ सोनू ज्ञानेश्वर पवार, अंकुश डांगळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे होती. पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींना सापळा लावून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 93,400 रुपये किमतीची 3 पिस्तुलं आणि 6 जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली होती. मात्र अतुल मोहिते त्यावेळी फरार झाला होता. त्या प्रकरणाच्या काही दिवस अगोदर काही जणांनी दत्ता फुगे यांच्यावरही पैसे लाटल्याचा आरोप केला होता. भोसरी पोलिसात त्यांच्यावर तशा आर्थिक फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल झाले होते. त्यामुळं पोलिसांनी दत्ताभाऊंना देखील तडीपार होण्याची नोटीसही जारी केली होती. मात्र पोलिसांनी आपल्याला मुद्दाम त्या प्रकरणात अडकवल्याची माहिती दत्ताभाऊंनी माध्यमांना दिली होती. दत्ताभाऊंच्या खुणानंतर ते प्रकरण तिथंच संपलं असं काही लोकांना वाटलं होतं. मात्र 2021 अमन सुरेश डांगळे या तरुणाची हत्या करण्यात आली. त्यासाठी दत्ताभाऊंच्या मुलाला म्हणजेच शुभम फुगेला जबाबदार धरण्यात आलं होतं. अमनने रागाच्या भरात शुभमच्या कानाखाली मारली म्हणून शुभमच्या 2 मित्रांनी भोसरीमध्ये अमनची हत्या केली होती. महत्वाचं म्हणजे अमन सुद्धा शुभमचाच दोस्त होता. दारू पिताना काहीतरी बाचाबाची झाली आणि पुढं त्या बाचाबाचीतूनच अमनची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येच्या आरोपाखाली शुभमसह 2 जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली होती. तर मंडळी, अशा प्रकारे बघता बघता एका हसत्या खेळत्या कुटुंबाची लोकांच्या डोळ्यासमोर वाताहत झाली होती. त्या संपूर्ण प्रकरणानंतर आजीच्या वाक्याची पुन्हा एकदा प्रचिती आली की दुसऱ्याच्या तोंडचा घास हिसकावून कधीच कुणाला सुखी राहता येत नाही. मंडळी, तसं पाहिलं तर सध्या पुणे मुंबईनंतर गुन्हेगारीचं सर्वात मोठं केंद्र बनल्याचं पाहण्यात येत आहे. मुळशी पॅटर्नच्या धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्ये दहशत माजवणारी कोयता गँग असो वा रोजच्या गाड्या जाळून लोकांना घाबरवून सोडणारे मातेफुर असो, सगळेच आपल्या समाजासाठी घातक आहेत. पोलिसांनी वेळेस त्यांना आवर घालावा अशी मागणी आता पुण्याच्या लोकांकडून रोजच्या रोज होते. जर तसं झालं नाही तर पुन्हा एकदा कुणाला तरी हकनाक आपला जीव गमवावा लागेल हे विसरून चालणार नाही. असो, तुमचं त्या प्रकरणाबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आमच्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.